प्रश्न क्रमांक एक, मार्च महिन्यात भारताच्या कोणत्या भागात तापमान जास्त असते? पर्याय ड, दक्षिण भारतात. प्रश्न क्रमांक दोन, नीलगिरी पर्वताच्या दक्षिणेस कोणती खिंड आहे? पर्याय ब, पालघाट खिंड. प्रश्न क्रमांक तीन, पूर्व घाट खालील पैकी कोणत्या सागरांना समांतर आहे? पर्याय ब, बंगालच्या उपसागराला. प्रश्न क्रमांक चार, कोणत्या वाऱ्यामुळे तापमान अचानक वाढते? पर्याय ब, लू वाऱ्यामुळे. प्रश्न क्रमांक पाच, हिमालय पर्वताची उंची कोणत्या भागाकडे कमी होत जाते? पर्याय क, पूर्व भागाकडे. प्रश्न क्रमांक सहा, पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय अ, कांचनगंगा. प्रश्न क्रमांक सात, पतकोई, नागा, लुशाई या पूर्वेकडील डोंगर रांगांना कोणत्या नावाने संबोधतात? पर्याय ब, पूर्वांचल. प्रश्न क्रमांक आठ, उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे वाहतात त्यांना काय म्हणतात? पर्याय ब, लू वारे. प्रश्न क्रमांक नऊ, कोणत्या नद्यामुळे भारतीय पठाराचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे दोन भाग पडतात? पर्याय ब, नर्मदा व शोण. प्रश्न क्रमांक दहा, कोणत्या पठारावर विंध्य, सातपुडा, मैकल, सह्याद्री, नीलगिरी इत्यादी पर्वते आहेत? पर्याय ब, भारतीय पठारी प्रदेश. प्रश्न क्रमांक अकरा, पावसाळ्यात मुख्यतः हवामान कसे असते? पर्याय ड, उष्ण व दमट. प्रश्न क्रमांक बारा, अंदमान निकोबार बेटे कोणत्या सागरात आहेत? पर्याय ब, बंगालच्या उपसागरात. प्रश्न क्रमांक तेरा, सह्याद्री पर्वताला कोणता घाट म्हणतात? पर्याय ड, पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक चौदा, पूर्व किनारी प्रदेशाच्या किनाऱ्यावर कोणती सरोवरे आहेत? पर्याय अ, चिल्का, पुलिकत, कोल्लेरू. प्रश्न क्रमांक पंधरा, पश्चिम किनारी मैदानी प्रदेशात कोणती सरोवरे आहेत? पर्याय अ, वेमनाड व खाजन. प्रश्न क्रमांक सोळा, हिमालयातून कोणत्या नद्या उगम पावतात?
पर्याय ड, गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधु। प्रश्न क्रमांक 17, भारतीय पठारातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय अ, गोदावरी। प्रश्न क्रमांक 18, भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पर्याय क, कृष्णा। प्रश्न क्रमांक 19, मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या प्रारंभी जो पाऊस पडतो त्याला कोणता पाऊस म्हणतात? पर्याय अ, मान्सून पूर्व पाऊस। प्रश्न क्रमांक 20, गंगा यमुनेचा संगम कोठे होतो? पर्याय ब, अलिहाबाद। प्रश्न क्रमांक 21, हिवाळ्यात तापमान कमी असते त्यामुळे वायुदाब कसा असतो? पर्याय ब, जास्त। प्रश्न क्रमांक 22, भारतातील प्रमुख पर्वतरांगा किती आहेत? पर्याय ड, 7। प्रश्न क्रमांक 23, आकारमानाने जगात भारताचा कितवा क्रमांक आहे? पर्याय ड, 7वा। प्रश्न क्रमांक 24, उन्हाळ्यात मुख्यतः हवामान कसे असते? पर्याय अ, उष्ण व कोरडे। प्रश्न क्रमांक 25, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय अ, अन्नेमुडी।